जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोर्डामध्ये आज जळगावून कोविड योद्धा आहेत अरविंद देशमुख खूप स्वागत आहे अरविंद देशमुख आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये अरविंद देशमुख यांनी जीएम फाउंडेशनच्या माध्यमातन जळगावात खूप मोठं काम केलंय जीएम फाउंडेशनच्याच वतीने एका खासगी कोविड सेंटरची उभारणी केली गेली या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची नकारात्मकता घालवण्यासाठी खूप विशेष प्रयत्न केले त्यासाठी योगाचं आयोजन केलं गेलं योगा क्लासेस भरवले गेले आणि हे सेंटरमध्येच केलं गेलं शिवाय या रुग्णांसाठी मनोरंजनाचे खास कार्यक्रमही आयोजित केले गेले होते कोविड सेंटरमध्ये जाण्यासाठी माणूस असा धास्तावलेला असतो भीतीनं गाळण उडालेली असते आणि काही लोक म्हणूनच घरात उपचार करण्याचं उपचार करतात आणि घरात उपचार करता करता त्यांची प्रकृती खालावते आणि ज्या वेळा ते कोविड सेंटरमध्ये जातात त्यावेळेला आणखी त्यांची प्रकृती ही ढासळत जाते पण कोविड सेंटरमधली ही भीतीच घालवण्याचं काम तुम्ही केलं हा अनुभव सांगा हा खूप नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्रात होता ज्यावेळेस कोविडच्या वैश्विक महामारीमध्ये संपूर्ण देश राज्य भयभीत असताना आम्ही जगामध्ये नान्यू उपक्रमाचा राबवण्याचा निर्धार केला आणि जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कोविड केअर सेंटर सुरू केले सुरुवातीला सेंटर सुरू केल्यानंतर आमचं टार्गेट होतं की लोकांच्या मनातली भीती ही दूर झाली पाहिजे तसं तर जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून अगोदरपासून आम्ही सॅनिटायझर पीपी किट लोकांपर्यंत घेऊन गेलो होतो आणि त्यामुळे समस्येची जाणीव होती आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यापर्यंत जीएम फाउंडेशनचं काम असल्या असल्याकारणाने जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची जाणीव असल्या कारणाने जीएम फाउंडेशनची निर्मिती माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी केली आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगलं काम आम्ही उभं करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे कारण कोविड सेंटरमध्ये लोक आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सुरुवातीला भीती असायची आणि बरेच लोक असे होते की आपली स्वतःशी टेस्टिंग ते करून घेत नव्हते आणि अशा वेळेस कुठेतरी कारण आपण बघितलं असाल की इथल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक पाच सहा दिवस मृतदेह हा पडून होता आणि त्यामुळे लोकांची नकारात्मक खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि गव्हर्नमेंट मध्ये चांगली फॅसिलिटी भेटत नाही कोविड मध्ये चांगले उपचार होत नाही ही ती जी भीती होती लोकांची ती भीती दूर करण्यासाठी प्रामुख्याने हे सेंटर सुरू केलं आणि सुरुवातीच्या काळातच आम्ही यामध्ये लोकांची भीती दूर करण्यात आम्ही यशस्वी झालो या रुग्णांचा प्रतिसाद कसा होता कारण जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला होता आता त्याची संख्या अर्थातच कमी झाली आहे पण इथे योगातनं त्यांची नकारात्मक नकारात्मकता कशी दूर झाली शिवाय या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की ज्यांना कोरोनाची लागणसुद्धा झाली नसेल त्यांना आपली प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी म्हणून योगाचे उपचार करावेत रोज योगा करावा गरम पाण्याचा वापर करावा शिवाय वाफ घ्यावी असे साधे उपचार सांगितले जात होते आणि लोक काही त्यातले करत पण होते पण या कोविड सेंटरमध्ये ज्यावेळेला रिस्पॉन्स देण्यामध्ये वेळ लागला त्यांचा आम्ही ज्या वेळेस कोविड सेंटर सुरू केलं कोविड सेंटर सुरू केल्यानंतर पहिल्या मॉर्निंग पासून आम्ही नियमितपणे योगा हा लोकांना शिकवला योगाच्या माध्यमातून एकत्रितपणे सर्व लोक येत असल्या कारणाने त्यांचं आत्मबल त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आम्ही बरेच महिला भगिनी होत्या तर त्यांना सर्व लोक ग्रामीण भागातले होते काही शहरी भागातले होते अनेकांच्या मनातले स्तुप्त गुण जे आहेत म्हणजे कोणाच्या कविता असतील कोणाचे गाणे असतील ग्रामीण आयराणी गाणे असतील हे आम्ही त्या लोकांना त्या ठिकाणी व्यक्त करण्यास प्रवृत्त केलं की जेणेकरून योगा शिकत असताना योगा झाल्यानंतर मागचे जे काही पंधरा वीस मिनिट असायचे त्या काळामध्ये आम्ही गाणे म्हणायचो आणि आम्हीच नाही म्हणायचो की लोकांना म्हणायला लागायचो ते पण म्हणायचे अनेक परिवाराचं वातावरण आम्ही त्या ठिकाणी तयार केलं होतं आमचं एक ब्रीद होतं काळजी घेणारी माणसं आणि त्या त्या पद्धतीने आम्ही सर्व त्या ठिकाणी उपक्रम राबवला आम्ही योगास नव्हे तर आम्ही गणपती उत्सवामध्ये दहा दिवस विविध उपक्रम घेतले आम्ही महिलांकरता रांगोळ्या घेतल्यात आम्ही जे लहान लहान मुलं होते की कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर तो लग्नाचा वाढदिवस आम्ही त्या ठिकाणी केले कोणाचे वाढदिवस असेल तो त्या ठिकाणी म्हणजे कोविड सेंटरमध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांच्या अशा भावना होत्या की मी माझ्या घरी पण अशा इतक्या चांगल्या पद्धतीने ग्रँड लेवलमध्ये माझा वाढदिवस साजरा केला नसता तर तसा वाढदिवस तुम्ही या ठिकाणी आमचा आम साजरा करून घेतला तर प्रत्येकाला आनंद होता आणि कोविड सेंटरमध्ये आल्यानंतर आम्ही कोविड सेंटरमध्ये होतो अशा कुठल्याही रुग्णाची भावना नव्हती आणि प्रत्येक रुग्ण हा मी परिवारामध्ये आहे माझ्या परिवारात मी आलो आहे मला या ठिकाणी सर्व लोक जे आहेत ते आपुलकीने वागणारे लोक या ठिकाणी वाटतात आणि म्हणून एक आत्मबल एक मनोबल त्या ठिकाणी प्रत्येक कोविड रुग्णाचं वाढलं आणि कोविड सेंटर सेंटरच नव्हतं मुळात तर एक परिवार होता म्हणजे एका मोठ्या कुटुंब असावं असं त्या ठिकाणी सर्व व्यवहार होता त्या ठिकाणी प्रत्येक आमची कमिटी असायची रुग्णांची की उद्याच जेवण कुठलं असणार आहे ते रुग्ण ठरवायचे त्या हिशोबाने आमचं जेवण यायचं प्रत्येक आम्ही प्रत्येक रुग्णांना भेटून विचारून तर मला काय पाहिजे इतकंच नव्हे तर म्हणजे प्रत्येक एक एक मिनिटाची ऍक्टिव्हिटीज आमची प्रत्येक दिवशी ठरलेली असते ती आणि त्याने आमचं प्रत्येक मिनिट काम व्हायचं आता तुमच्या कोविड सेंटरनं तर खरं तर कमालच केली पण पन... जळगावमध्ये मोठी संख्या असताना ज्याचा मी उल्लेख केला होता की इतर ठिकाणची परिस्थिती कशी होती कारण इतर रुग्णालयामधल्या इतर खाजगी कोविड सेंटरमध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर त्यांनी तुमच्यापासून काही शिकण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही आणखी आपला विस्तार करण्याचा प्रयत्न केला जळगावमध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम होतं आणि खऱ्या अर्थाने काम वाढलं आमच्या नवीन कलेक्टर ज्या अभिजित राऊत आल्यानंतर खूप चांगलं काम हे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होतं सुरुवातीच्या काळामध्ये काही बऱ्याच अनियमितता होत्या आणि त्याचा लोकांना त्रास पण सहन करावा लागला त्यानंतर प्रशासनाच्या मदतीनेच आम्ही एक खासगी कोविड सेंटर केलं सुरू केलं आणि प्रशासनाची मदत घेतली या सेंटर सुरू करत असताना कुठल्याही प्रकारचं जात धर्म राज राजकारण एक न आणताना सर्वांना सोबत घेऊन म्हणजे कोणी वाईट काम केलं आणि खूप आम्ही चांगलं काम केलं असं मुळीच नाही आम्ही सर्वांना सोबत घेऊन सर्वांसोबत चांगलं काम केलं आता कोरोनाची दुसरी लाट येऊ घातलेली आहे दिल्लीमध्ये आपण पाहिलं की कोरोनाचं थैमान सुरू आहे रोज संख्या वाढते केंद्र सरकार चिंतेत आहे इतकंच नव्हे तर महाराष्ट्र केरळ पश्चिम बंगाल तामिळनाडू या चार राज्यामधली परिस्थिती दिवाळीच्या दिवसानंतर चिंताजनक आहे आपल्याला का वाटतं का लोक मास्क घालत नाही का लोक हात धुत नाही का सॅनिटायझरचा वापर करत नाही परिस्थिती अशी चिघळण्यामागे नेमकी कारणं काय वाटतं आपल्याला नाही मुळात लोकांच्या मनातली जी भीती आहे भीती म्हणजे भीती असावी असं मी म्हणणार नाही पण लोक खूप निष्काळजी झाले आहेत बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी कोणी मास्क घालत नाही सॅनिटायझरचा वापर कोणी करत नाही हात धुत नाही आणि आपण जे म्हणतो की कोरोनाची दुसरी लाट जीएम फाउंडेशनने सात सप्टेंबरलाच एक पत्रक काढून हा संभाव्य धोका त्यावेळेस प्रशासन ज्यावेळेस म्हणत होतं की नवरात्रानंतर मोठी लाट येईल त्यावेळी जीएम फाउंडेशनने सांगितलं होतं सात सप्टेंबरला की कोविडची ही दुसरी लाट भावीस नंतर येऊ शकते आणि दुसऱ्या लाट येत असताना तिच्यासोबत ती डेंग्यू पण घेऊन येणार आहे आणि आज ते खरं होतंय आज, आज आपण बघतोय की कोरोनासोबत डेंग्यूचं पण मोठा संकट आहे आज आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये वीस बावीस वर असणारा कोविडचा दररोजचा आकडा आज आता हा साठ पासठ पर्यंत गेला आहे पेशंटच्या ऍडमिट होण्याचं प्रमाण वाढत आहे हे सर्व आज, आज आपण बघतोय आणि असं नाही आहे अगोदर कोविड झाला आता त्यांना कोविड होणार नाही आणि मला कोविड झाला म्हणून मी बिंदास्त आहे बिंदास्त फिरेल मास्क वापरणार नाही असं नाही उलट त्यांना पण भीती अरविंद देशमुख तशी लाट आली आणि जळगाव मध्ये कोरोनाचे रुग्ण आणखी वाढले तर काय तयारी आहे जळगावची आणि आपल्या या खासगी कोविड सेंटरची कोविडचे रुग्ण जर वाढले वाढू नये अशी मनस अपेक्षा आहे इच्छा आहे मात्र जर वाढलं तर जीएम फाउंडेशन पूर्ण ताकदीनेशी आणि गेल्या चौदाशे म्हणजे चौदाशे रुग्णांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या बळावर खूप चांगलं काम उभं करेल आणि कोविडच्या कुठल्याही रुग्णांना भीती बाळगण्याचं कारण तुमचे बरोबर हा तुमचा आत्मविश्वास खर तर जळगावकरांना नवी उभारी देणार आहे अर्थात शतिलीकरण झाल्यानंतर कोरोनाचे रुग्ण सुद्धा वाढताना आपल्याला दिसत आहेत त्यात दिवाळीच्या निमित्तानं लोकांनी बाजारात जी गर्दी केली ती मुख्यत्वे करून कारणीभूत ठरते आहे खूप धन्यवाद तुमच्या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखं आहे की एक खाजगी कोविड सेंटर कसं लोकांचं आत्मबळ वाढू शकतं मानसिक खच्चीकरण होण्याचा हा काळ असताना तुम्ही हा कोविड सेंटरच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राज्यासमोर ठेवलेला आहे खूप धन्यवाद धन्यवाद वेळ झाली जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमात इथे थांबण्याची पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामाचं